योगेश्वरी दर्शन सुपर फास्ट बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत। पाहूया विशेष बातम्या। बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरातील रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीच्या वतीने घेण्यात आलेल्या व्हर्च्युअल वॉकेथॉन 10 किलोमीटर स्पर्धेचा नुकताच निकाल जाहीर झाला। ही स्पर्धा अतिशय आगळीवेगळी ऑनलाईन पद्धतीने ठेवण्यात आली होती। या स्पर्धेमध्ये 60 लोकांनी रजिस्ट्रेशन केलेले होते, त्यामध्ये वयोमर्यादा 35 वर्षांच्या पुढे ठेवण्यात आली होती। यात महिला व पुरुषांनी रजिस्ट्रेशन केलेले होते। यातील विजेत्या स्पर्धकांना नुकतेच योगेश्वरी महाविद्यालयाच्या मैदानावर बक्षीस वितरण करण्यात आलेले आहेत। पाहूया योगेश्वरी दर्शन बातम्यांचा विशेष वृत्तांत। रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीच्या वतीने घेण्यात आलेल्या व्हर्च्युअल वॉकिंग 10 किलोमीटर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। व्हर्च्युअल वॉकिंगला उत्तम प्रतिसाद मिळाला असून यात 60 लोकांनी रजिस्ट्रेशन केले होते, त्यामध्ये वयमर्यादा 35 वर्षाच्या पुढे ठेवण्यात आली होती। महिला व पुरुष यांनी रजिस्ट्रेशन केले होते। अतिशय उत्साहाच्या वातावरणात या स्पर्धा संपन्न झाल्या। तसेच दरवर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे, स्पर्धा घेण्यात येणार असल्याचेही यावेळी रोटरीचे अध्यक्ष डॉक्टर निशिकांत पाचेगावकर यांनी बोलताना सांगितले। वॉकेथॉन रोटरी क्लब अंबाजोगाई सिटीने ही स्पर्धा 14 सप्टेंबर रोजी अंबाजोगाई येथे आयोजित केली होती। या स्पर्धेमध्ये वयाच्या 35 वर्षानंतरची स्पर्धकांनी भाग घ्यावा अशी आवाहन केले होते। त्यामध्ये आपण ज्या ज्या भागात राहतोय किंवा आपल्याला जे ज्या ठिकाणी सोयीचं आहे अशा ठिकाणी आपण एक डिजिटल ॲपद्वारे चालण्याचे जे ते अंतर आहे ते आपण 10 किलोमीटरचं त्याचं बंधन केलं होतं। 10 किलोमीटर चालल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट पाठवून आयोजकाकडे पाठवल्यानंतर त्याच्यामधून स्क्रुटनी झाल्यानंतर एक स्पर्धक निवडले, त्यामध्ये 5 स्पर्धक आम्ही निवडले होते। या स्पर्धेचा हेतू असा होता की जे तरुण पिढी आहे आता म्हणजे 18 ते 18 पुढची, त्या पिढीमध्ये एक चांगला मेसेज जावा आणि जे 35 वयाच्या पुढचे त्यांनी आपल्या आरोग्य एकदम उत्तम राहावे, निरोगी राहावे यासाठी चालण्याचं किंवा व्यायामाचं किती महत्व आहे हा 2 मुख्य हेतू होते। यामध्ये 5 स्पर्धकांनी फार चांगली उत्कृष्ट कामगिरी करून 1 तासामध्ये काही लोकांनी 1 तास 20 मिनिटांमध्ये अशा पद्धतीनं 10 किलोमीटर अंतर चालून पूर्ण पार केलं आहे फास्टमध्ये। आणि 10 किलोमीटर चालणं खरंच नवीन माणसाला आणि ते पण फास्ट स्पीडनं चालणं फारच मुश्किल आणि कठीण काम आहे। तरी आम्ही आगामी काळामध्ये आणखीन चांगल्या पद्धतीनं या स्पर्धेचं आयोजन करून अंबाजोगाई वाशियांमध्ये नक्कीच रोटरी क्लब अंबाजोगाई सिटीच्या माध्यमातून एक अवेअरनेस किंवा जागृतीचं काम आम्ही करणार आहोत। यामध्ये आम्हाला सर्व रोटरी मेंबर्स तसेच गुड मॉर्निंग ग्रुप तसेच अनेक लोकांनी प्रत्यक्ष सहकार्य केले, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो। विशेष म्हणजे ही स्पर्धा सकाळी 5 ते 8 दरम्यान आयोजित करण्यात आली होती। 10 किलोमीटर वॉकिंग करणे यामध्ये बंधनकारक होते। या स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ बक्षीस शेख रहीम शेख करीम यांना 500 रुपये प्रमाणपत्र देण्यात आले। तसेच दुसरे उत्तेजनार्थ अनवर कुरेशी यांना 500 रुपये बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आले। तसेच तृतीय क्रमांक 1100 रुपयाचं बक्षीस जितेंद्र ओमप्रकाश झंवर यांना देण्यात आले। द्वितीय क्रमांकाचे बक्षीस अजित सूर्यकांत साळुंके यांना 1500 रुपयाचं बक्षीस देण्यात आले। तर प्रथम क्रमांक 2100 रुपयाचं बक्षीस प्राध्यापक राजेंद्र विठ्ठलराव फुलतामकर यांना देण्यात आले। तसेच या स्पर्धेचा आनंद व्यक्त करताना राजेंद्र विठ्ठलराव फुलतामकर यांनी अधिक माहिती दिली। 4 तारखेला झालेल्या व्हर्च्युअल मॅरेथॉन या स्पर्धेमध्ये बऱ्याच लोकांनी पार्टिसिपेट केलं होतं आणि त्या स्पर्धेमध्ये मी 1 तास 4 मिनिटाचा वेळ देऊन प्रथम आलो। मला खूप छान वाटतंय त्याच्याबद्दल। आणि रोटरी क्लबने जी व्हर्च्युअल मॅरेथॉन स्पर्धा ठेवली होती तर अशी स्पर्धा त्यांनी नेहमी आयोजित करावी, जेणेकरून फिटनेसचं महत्व लोकांना कळेल आणि प्रत्येकजण थोडंफार फिट राहण्याचा प्रयत्न करेल। अनेक दिवसांपासून आम्ही गुड मॉर्निंग ग्रुपतर्फे ग्राउंडवर वॉकिंग वगैरे सुरू करत असतो, म्हणजे आम्ही दररोजच वॉकिंग करतो आणि हा आमचा दररोजचा सवयीचाच भाग होता। आणि आज जे मला मिळालेलं जे बक्षीस आहे हे माझ्या एकट्याचं नाही आहे तर आमच्या गुड मॉर्निंग ग्रुपचं आहे। आणि मी हे माझं मिळालेलं प्रथम पारितोषिक मी माझ्या गुड मॉर्निंग ग्रुपला अर्पण करतो। धन्यवाद। दरवर्षी अशा स्पर्धा होणे गरजेचे आहे। या माध्यमातून आपलं फिटनेस चांगले राहते, त्याचबरोबर
द्वितीय क्रमांक मिळवलेले अजित सूर्यकांत साळुंखे यांनीही आनंद व्यक्त केलाय. जी स्पर्धा घेतली मॅरेथॉनची धन्यवाद मानतो की रोटरी क्लब आंबेजोगाई आणि मॉर्निंग क्लब जो आंबेजोगाईचा आहे त्यांनी घेतली आणि या आजच्या कोरोनाच्या काळामध्ये व्हर्च्युअल स्पर्धा घेणे खूप गरजेचं आहे कारण सोशल डिस्टन्सिंग हे आपण पाळू शकत नाही ग्राउंडवरती तर त्यांनी ते अॅप्लिकेशनमध्ये घेतलं आणि सगळ्या युथसाठी पण ही चांगली गोष्ट आहे की ह्या स्पर्धेमध्ये भाग घेणं आणि शरीर जपणं आणि आपल्याकडे लक्ष देणं हे गरजेचं आहे. जीवन हीच एक स्पर्धा आहे तरी प्रत्येकाने हे जिंकावी. यावेळी विजेत्यांचे मानपत्र मेडल व बक्षिसाची रक्कम देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी दैनिक सकाळचे प्रतिनिधी प्रशांत बर्दापूरकर, दैनिक पुढारीचे प्रतिनिधी रवी मठपती, योगेश्वरी दर्शनचे संपादक नागेश अवताडे, रणजितच्या चलोमटे शरद लोमटे, दगडूदादा लोमटे, रवी देशमुख, वैजनाथ देशमुख, प्रवीण चोकडा, महेश काका लोमटे, अजित चव्हाण, दराडी साहेब, शंतनू जोशी, डॉक्टर निशिकांत पाचेगावकर, सचिव कल्याण काळे यांची उपस्थिती होती. रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीच्या वतीने घेण्यात आलेल्या या स्पर्धेला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच या पुढेही चांगल्या दर्जाच्या स्पर्धा घेणार असल्याचे यावेळी त्यांना सांगितले. योगेश्वरी दर्शन बातम्यांसाठी नागेश अवताडे अंबाजोगाई.